अजित पवार पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी कोल्हापुरातून जाहीर केली। कागलमधून मुश्रीफ आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत। समोरच्याला धडकी बसली पाहिजे इतक्या उच्चांकी मतांनी मुश्रीफांना विजयी करा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। आम्हाला लोटांगण घेता बोलणाऱ्यांचे दिल्ली दौरे सुरू आहेत। दिल्लीत लाल कटोरामध्ये काय करता असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे दिल्लीला कुणाचे पाय धरायला गेले होते असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी टीका केली आहे। जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या वतीनं प्रतापराव जाधव अब्दुल सत्तार आणि समीर काझी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी जाधव बोलत होते। महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। सर्व नेते सध्या दौऱ्यांवर आहेत। 16 ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। यावेळी जागावाटपाची तारीख निश्चित केली जाईल अशी माहिती पटोलेंनी दिली आहे। 24 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं अशा शब्दात नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला। 24 फेब्रुवारीला काँग्रेसला बळ मिळाल्याचं पटोलेंनी म्हटलंय। 24 फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावरूनच पटोलेंनी हा टोला लगावला। सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाडक्या उद्योगपतींशी आर्थिक व्यवहार करतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालाय, कुणीही मला मेसेज किंवा फोन करू नये असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय। तर याबाबत पोलीस तक्रार केल्याची माहिती सुळेंनी दिली आहे। अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची मोठी चूक समोर आली आहे। फडणवीस यांचं वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्यानं त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागेच राहिला। या प्रकरणी काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता। परमवीर सिंहांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केलंय। सचिन वाझे आणि अंबानींच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवणाऱ्या परमवीर सिंहला तुम्ही पुढे केलाय असा आरोप देशमुखांनी केला। तर चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत अनिल देशमुखांना प्रत्युत्तर दिलं। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानी यांना परदेश दौऱ्यावरून लक्ष केल्यानंतर दमानी आक्रमक झाल्यात। 17 तारखेला मुंबईत येते, 3 वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याच्या प्रती घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे असं आव्हानच दमानी यांनी दिलंय। ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पक्षाच्या बाहेर काढलं असा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलाय। ठाण्यातील मेळाव्यात संजय राऊत यांनी नमखराम 2 सिनेमा काढायचा म्हणत मुख्यमंत्र्यांना ढिवचलं होतं। त्यावर प्रसाद लाड यांनी टीका करत शिवसेनेचे नमखराम उद्धव ठाकरेच आहेत असा आरोप केला। मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला इशारा दिलाय, राज ठाकरेंवर हल्ला खपवून घेणार नाही, तुम्ही आधी क्रिया केली आहे तर पुन्हा प्रतिक्रिया येईल। कालची ठाण्यातील घटना ही क्रियेला प्रतिक्रियाच होती, मराठा आंदोलन आडून हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। जयंत पाटलांचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली आहे। शांत संस्कारी असा परिधान केलेला जयंत पाटलांचा मुखवटा परमबीर सिंह यांच्या वक्तव्यामुळे गळून पडला असं त्यांनी म्हटलंय। हिंगोलीतील कळमनुरीतून अयोध्या पौळ यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। स्वतःच अयोध्या पौळ यांनी ही माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे म्हणाल्यास लढणार, आपल्याला तिकीट मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच संतोष बांगर यांचं तिकीट कापतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शरद पवारांकडून सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत मात्र ते आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत असा सवाल विखेंनी पवारांना विचारलाय। शिर्डीच्या राहता बाजार समितीच्या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते। कोकणातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर देण्यात आलेली आहे। महायुतीला लोकसभेत चांगलं यश मिळालं, त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जबाबदारी देखील चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे। आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी तसंच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। सदर बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तसंच आगामी विधानसभा निवडणुका आप पूर्ण ताकदीनं लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे।
काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या 6 वर्षात रावेर मतदारसंघात सरकारनं निधी दिला नाही असं धनंजय चौधरी गावागावात जाऊन ग्रामस्थांना सांगत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांची शरद पवार यांनी भेट घेतली. गेली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली होती. दिलीप सोपल आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलंय. सोलापूर शहरातील भटके विमुक्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे एकाच मंचावर आले होते. शहरातील लिमयेवाडी भागात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्यात शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसंच खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. दादा भुसेंचे जिवलग मित्र असलेले आणि 12 बलुतेदार संघटनेचे नेते बंडूकाका बच्छाव यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. बच्छावांच्या उमेदवारीनं दादा भुसे यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान अद्वै हिरे यांच्या जामिनानंतर उमेदवार निश्चित होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांचा नवा नेता म्हणून उल्लेख केला. नवा नेता मला 2 महिने शिव्या देत होता. या नव्या नेत्यानं बीडमध्ये ओबीसी नेत्यांची घरं जाळली असा आरोप भुजबळांनी केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला 27% उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी समाजाला उमेदवारी देणार नसाल तर आमची मतं कशाला हवी आहेत असा सवालही पडळकरांनी विचारला. विधानसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टी सज्ज झाली आहे. राज्यातील सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ओबपाचे प्रदेश चिटणीस अरुण जाधवर यांनी धाराशिवमध्ये दिली. दरम्यान ओबीसी बहुजन पार्टी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षासोबत युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू आहेत असंही जाधवर म्हणाले. मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा बिघडली त्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. साताऱ्यातील सभेतही जरांगेंची प्रकृती बिघडली होती. सुमारे तासभर भाषण केल्यानंतर बरं वाटत नसल्यानं ते स्टेजवरच बसले होते. पुण्यातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकले. मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री असा आशय या पोस्टरवर होता. रॅली सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली होती. नाशिकमध्ये 2 दिवसाचं अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन पार पडलं. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. समाज सध्या एकत्र आलाय. आरक्षण मिळवणं ही मोठी लढाई यापुढे समाजासमोर असल्याचं राजेंद्र कोठे यांनी म्हटलंय. अहमदनगर इथे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. दिल्ली गेट इथे त्याचा समारोप होणार आहे. याच ठिकाणी जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. रॅलीत 10 ते 15 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. लातूरमध्ये नितेश राणेंच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले. जरांगे पाटलांबद्दल नितेश राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या विरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं शौचालयाच्या दारातच आंदोलकांनी दहन केलं. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. सोलापुरातील कुर्डुवाडीत पवारांची गाडी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी काल केली होती. तर बार्शीत पवारांच्या भाषणावेळी 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. नांदेडमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीत मराठा आंदोलक बसले होते. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी काँग्रेस प्रभारी चेन्नी थला आणि नाना पटोलेंशी चर्चा केली. कार्यकर्त्यांकडून 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. नवी मुंबईतील खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं दुसरं राज्य अधिवेशन पार पडलं. तसंच एकदिवसीय चिंतन शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. ओबीसींना वर्ग म्हणून एकत्रित आणणं आणि ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून समाजात प्रबोधन निर्माण करण्याच्या दृष्टीनंच या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरात ओबीसी जनगणना गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज घटकाच्या विविध मागण्या सरकार समोर ठेवण्यात आल्या. ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करा, मराठ्यांचं ओबीसीकरण थांबवा अशा आग्रही मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.